नमस्कार पिटुरामध्ये मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. आज तर एक वाटी मी पोहे घेतल्या तर त्याच्यापासून आपण नाश्ता बनवतो वेगळ्या पद्धतीनं. बघा आपण आता हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे. रिफाईन पावडर बनवायची अशा पद्धतीनं बनवून घ्यायचं. इथे मी एक बटाटा घेतलाय, साल काढून स्वच्छ धुवून घेतलाय. आता आपण हे किसून घेऊया. असं छोट्या किसनीन आपण किसून घेणार आहे. अशा पद्धतीने मी किसून घेतलाय बघा. अगदी 2 चमचे तेलामध्ये आपला हे नाश्ता तयार होतोय. जास्त तेल पण लागत नाही. एक अर्धा चमचा मी हळद घातली, छोटा चमचा. 1 चमचा धना पावडर घातले. 1 चमचा मी जिरा पावडर घातले. चवीनुसार मीठ घालूया. लाल तिखट घातले मी 1/4 चमचा. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. थोडीशी कोथिंबीर घातली इथं. हे सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहोत ना. बटाट्यामध्ये पाणी असतंय, आपण थोडंच पाण्याचा वापर करणार आहे. पहिला आपण ह्यातच मळून घेऊया बटाट्याच्या ह्याच्यामध्ये किसामध्ये, नंतर लागलं तर पाणी होतोय. आपण मला थोडी पाण्याची गरज लागते, मी आता पाणी वापरते थोडस. अगदीच ही भन्नाट नाश्ता होते बघा. म्हणून आपण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. हो आपल्या फुगत्यात ना फव्याचं वॅटर, म्हणून 10 मिनिटं ठेवायचं. 10 मिनिटानंतर आता उघडून बघूया आपण. चांगलं आपलं पीठ आता एकजीव झालेला आहे. परत एकदा एकदम मळून मिक्स करून घेऊ. थोडस तेल ओतून घेऊ आपण. हाताला चिटकणार नाही तेल लावल्यामुळं. तुम्ही पण करून बघा एकदा, मस्त नाश्ता ही तयार होते बघा. रोज रोज तीच नाश्ता खाऊन कंटाळ येतो, वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनवूया आपण. लिंबवडा गोळा घ्यायचा आणि गोल गोल फिरवून हातावर प्रेस करायचा आणि तळ हातामध्ये दाबून घ्यायचा. असा अगदी सोप्या पद्धतीने नाश्ता तयार होते. आता मी अशा पद्धतीने सर्व बनवून घेते. कमीत कमी तेलात आपण बनवणार आहे. असं बनवून घेतले सर्व. आता या सर्व मी पॅन ठेवलंय गरम करायला. अगदी 1-2 चमचे तेल ओतायचं. तेल आपलं सर्वकडे पसरून घेऊ पॅन मध्ये. 2 चमच्याला पण कमीच आहे तेल. आता एक एक सोडून घेऊ. आपण शालू फायर करतोय. तुम्हाला तळायचं असलं तर तळून घेऊ शकताय, पण कमी तेलात बनवायचं असलं तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकताय. आता एक झाकण ठेवूया 2 मिनिटं. 2 मिनिटानंतर आपण आता बघूया. पलटी करून घेऊ.
चांगले खसपी होस्तर आपण मास भाजून घेणार आहे, म्हणजे शाल फ्राय करून घेणार आहे. अगदीच वरली बाजू कुरकुरीत होते बघा. परत एकदा झाकण ठेवा 2 मिनिटं. परत आपण उघडून बघूया, अजून पलटी करून घेऊया खालची बाजू वरती करायची. मधून अजून चेक करत राहायचं. अगदी 2 मिनिटात तयार होते आपलं. खूप वेळ नाही लागत. परत झाकण उघडून बघूया आपण तयार झाले का आपलं. चांगलं आता एक भाजून झाले बघा सर्व बाजूकंड. तयार झाले आपलं. आता आपण काढून घेऊ. अगदीच कुरकुरीत झाले बघा, क्रिस्पी आवाज येतो कुरकुरीत बघा. मस्त झाले, दिसायला तर अप्रतिम सुंदर दिसते बघा. लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया आपण. तुम्ही सॉस संग खाऊ शकता, चटणी संग खोबऱ्याच्या. तुम्हाला एक तोडून दाखवते बघा, अगदीच कुरकुरीत झाले, आतून असं पोकळ झाले बघा. मस्त झाले. रशी पवले धन्यवाद. बाय बाय.